ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यों हुआ, जब हुआ, तब हुआ, ओ छोड़ो ये न सोचो। पाचोरा नगरपालिका नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल यांच्या नगराध्यक्ष पदाच्या अपात्रतेची बातमी सर्वप्रथम धेय न्यूजने प्रसारित करता पाचोरा शहरात सर्वत्र खळबळ निर्माण झाली। याबाबत धेय न्यूजने अधिक माहिती घेतली असता पाचोरा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 27/11/2016 रोजी संपन्न झाली होती। त्यात अनुसूचित जाती या राखीव सहवर्गातून संजय भाऊ गोहिल हे निवडून आले होते। मात्र निवडणूक झाल्यापासून 6 महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र न दिल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावे अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार अजय भास्कर ऐरे सरांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर साहेब यांच्याकडे दिल्यानंतर सदर प्रकरणी चौकशी सुरू झाली। याबाबत चौकशी अंती मुदतीत वैधता प्रमाणपत्र दिले नसल्याने नगराध्यक्ष संजय भाऊ गोयल यांना नगराध्यक्ष पदासाठी अपात्र ठरवण्याचा निकाल जळगाव जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर साहेब यांनी 23/10/2019 रोजी दिला। अजय भास्कर आयरे सरांच्या वतीने औरंगाबाद हायकोर्टाचे विधी तज्ञ ऍडव्होकेट महेश देशमुख यांनी काम पाहिले। बघूया पाचोरा नगरपालिका राष्ट्रवादी गटनेते संजय नाना वाघ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काय सांगितले। कालच जिल्हाधिकारी साहेब निंबाळकर साहेब यांनी एबीआयडी सरांनी केलेल्या अर्जावर निकाल दिलेला आहे आणि पाचोऱ्याचे नगराध्यक्ष पायउतार झालेले आहेत अशी प्रत आमच्या हाती आता आज मिळालेली आहे। गेल्या 2016 झालेल्या सार्वत्रिक नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये एबीआयडी सर आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि शिवसेनेचे संजय गोविले उमेदवार होते। त्या काळामध्ये संजय गोविल हे निवडून आल्यानंतर आमचे उमेदवार पराभूत झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये आम्ही शिव नगरपरिषद त्याचप्रमाणे जिल्हा निवडणूक अधिकारी कलेक्टर साहेब त्याचप्रमाणे जात पडताळणी यांच्याकडे त्यांचं जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र खोटं आहे अशा प्रकारची तक्रार करून आम्ही न्याय मागितलेला होता आणि तो न्याय आज आम्हाला उशिरा का होईना मिळालेला आहे। गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही सातत्य ठेवून त्यांचा जात पडताळणीचा दाखला कसा खोटा आहे जात पडताळणी समितीकडे आमचं अपील पेंडिंग होतं आणि त्यामध्ये ॲडव्होकेट महेश देशमुख यांनी काम पाहिलं आणि बऱ्याच तारखा पडल्यामध्ये आणि त्यावेळेला 25 त्यांना मिळालेली होती। त्यावेळेला देखील आम्हाला त्यात निकालाची आम्हाला अपेक्षा होती की आपल्या बाजूने निकाल लागेल, परंतु त्यावेळेला जे जात पडताळणी समितीचे प्रमुख होते त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून आमदारांनी दबाव आणून वेगळ्या पद्धतीने त्यांना LPU देखील केला आणि वेगळ्या पद्धतीने त्यांना अधिकाऱ्यांना अँटी करप्शनकडे तक्रारी वगैरे करून त्यांना दबावाखाली ठेवून त्यावेळेला निकाल आमच्या विरोधात गेला। परंतु आम्हाला खात्री होती की हा निकाल आपल्या बाजूनेच लागेल आणि म्हणून आम्ही परत कागदपत्रांचा पाठपुरवठा करून ते आमचं निकाल आमच्या बाजूने नाही लागला म्हणून आम्ही हायकोर्टात ते दाखल केलेलं आहे आणि ते प्रोसेस सुरू आहे। त्याचप्रमाणे मधल्या काळात शासनाने जेव्हा निर्णय घेतला की पडताळणी समितीच्या नगर जे निवडून आले असतील त्यांची वेळेत जर पडताळणी समितीकडे दाखल झाले नसतील किंवा ज्या जिथे निवडून आले असतील तिथे दाखल झाले नसतील तर त्यांना पायउतार करावं आणि म्हणून आम्ही पुनश्च कलेक्टर साहेबांकडे एक नवीन अपील परत पुन्हा दाखल केला आणि त्या बेसवर आम्हाला त्यांनी मुदतीत व्हॅलिडिटी सादर केल्यामुळे त्यांना पायउतार राहावं लागला आणि आमच्या राष्ट्रवादीचे सर्व नगराध्यक्ष नगरसेवक तक्रारदार EBIRS सर आणि आमचे राष्ट्रवादी सर्व नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते या निर्णयामुळे खुश झालेले आहेत की आपल्याला उशिरा का होणार न्याय मिळालेला आहे।